मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक आणि पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी शुक्रवारी भाजपात प्रवेश केला. निवडणुकीच्या तोंडावर छेडा यांच्या घरवापसीमुळे मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातील विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांची उमेदवारी धोक्यात आल्याची चर्चा आहे. भाजपाने आपल्या पहिल्या यादीत सोमय्यांना स्थान दिलेलं नाहीये. गुजराती समाजातील वजनदार नेते म्हणून ओळख असणाऱ्या प्रवीण छेडा यांनी भाजपातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. याबाबत छेडा म्हणाले की संघ परिवारातूनच माझी वाटचाल सुरू झाली. 3 वेळा नगरसेवक म्हणून काम केलं. काँग्रेसकडून उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे तिकीट मिळत होते. ती उमेदवारी सोडून मी भाजपात दाखल झालो आहे. माझ्या परिवारात परत आलो आहे. छेडा यांच्या आजच्या भाजपात प्रवेशामुळे किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. भाजपा नेतृत्वाकडून सोमय्या यांच्या पर्यायाचा शोध सुरू असल्याची चर्चा आहे. सोमय्या यांच्या ऐवजी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, मनोज कोटक आदींच्या नावांचीही चाचपणी पक्ष श्रेष्ठींकडून करण्यात आल्याचं समजतंय. त्यातच छेड्यांच्या भाजपा प्रवेशाने सोमय्यांच्या जागी छेड्यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा देखील आहे.